सोयगाव तालुक्यातील घोसला शिवारात ढगफुटी सदृश पाऊस झाला। 30 मिनिटांच्या पावसानं घोसला परिसरात मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पावसामुळे नदीकाठी असलेल्या शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। गोंदिया जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। गोंदियातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली आहे। तर गोंदिया शहरातील रिंग रोड आणि कुडवा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने परिसरातील घरांचं नुकसान झालंय। अद्यापही पावसाची रिपरिप सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबरच वरुण राजाने देखील जोरदार हजेरी लावली होती। छत्रपती संभाजीनगरच्या कमाल तापमानात 2 अंशांनी वाढ करून आता 31.7 अंश आणि किमान 22.4 अंश सेल्सिअस नोंद झाली आहे। मंगळवारी अंशतः ढगाळ वातावरण राहून शहर आणि परिसरामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यात पावसामुळे पुजारी टोला आणि शिरपूर धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात आले। प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला। गडचिरोली जिल्ह्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी गेल्याने जिल्हा मुख्यालयाचा संपर्क तुटलाय। भामरागड शहरातही मोठ्या प्रमाणात पुराच्या पाण्याने जनजीवन विस्कळीत झालंय। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून नागरिकांना वेळोवेळी सतर्क आणि मदत प्रशासन करत आहे। मराठवाड्याची तहान भागवणारा जायकवाडी धरण 100% भरलंय। त्यामुळे काल एकूण 27 दरवाजांपैकी 12 दरवाजे उघडण्यात आलेत आणि त्यामधून गोदावरी नदीपात्रात 6,288 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे। जुलै महिन्यात याच धरणाचा जलसाठा 4% आला होता। मात्र नाशिक आणि नगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे तुडुंब भरल्याने जलसंकट दूर झालाय। दरम्यान धरणातून नदीपात्रात पाणी विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। कोकणात गणेशोत्सवासाठी गेलेल्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळालाय। मध्य रेल्वेकडून गणपती उत्सव विशेष गाड्यांची सुविधा असणार आहे। मध्य रेल्वेकडून 2 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत। मडगाव ते पनवेल रेल्वेगाडी मध्य रेल्वेकडून सोडण्यात येणार आहे। विशेष गाडी 15 सप्टेंबर रोजी मडगाव येथून 9:30 सुटेल। विशेष गाडी 15 सप्टेंबर रोजी पनवेल येथून 11:45 पोहोचेल। गोंदियात सध्या सार्वजनिक गणेशोत्सवात उत्सवाचा उत्साह पाहण्यास मिळतो आणि या गणेश उत्सवामध्ये अनेक मंडळांनी सुंदर असे देखावे करत नागरिकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला। अशातच गोंदिया शहर येथील मनोहर चौक गणेशोत्सव मंडळांनी चक्क दुबई येथील बुर्ज खलिफा इमारतीचा सुंदर असा देखावा तयार करून परिसरातील नागरिकांना गणेशोत्सवानिमित्त बुर्ज खलिफा दाखवण्याचा एक प्रयत्न केला। गेल्या 8 महिन्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरातील 80 जणांनी आत्महत्या केल्या आहेत। 20 तरुणींनी प्रेमभंगातून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली असून यात 5 मुली तर 15 मुलांचा समावेश आहे। आत्महत्या करणाऱ्यांचा वयोगट 15 ते 25 असा आहे। 10 जणांनी कौटुंबिक कलह आणि तणावामुळे आपलं जीवन संपवलं। उर्वरित 50 जणांनी शैक्षणिक आर्थिक व्यावसायिक अपयश आणि काहींनी व्यसनाधीनतेतून गळफास घेतलाय। बुलडाणा जिल्ह्यातील वनस्पती आणि प्राण्यांनी परिपूर्ण असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात वन्य प्राण्यांचा मुक्त संचार पाहायला मिळतो आहे। राजूर घाटात असलेल्या मंदिर परिसरात भल्या मोठ्या अस्वलाचा मुक्त संचार पाहायला मिळाला आहे। रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे।